झालं का? हो झालेले आहेत, मी काढून घेते प्लेट मध्ये. नमस्कार, आमचा यूट्यूब चॅनल आम्ही खदडे सबस्क्राइब करा आणि बाजूला येणारा बेल आयकॉन क्लिक करा. असेच पुढे येणारे व्हिडिओ सगळे फॉलो करा, लाईक करा आणि सजेशन्स द्या, कमेंट करा. हाय गाइस. हाय गाइस. तर आज आपण करणार आहोत पोहे कटलेट्स. त्यासाठी मी सर्वात आधी पोहे भिजून घेतलेले आहेत या जाळीमध्ये, पाणी काढलेले आहे, 5-10 मिनिटं झाले त्याला भिजून. आणि तर आता आपण सुरू करूया रेसिपी. तर सर्वात आधी मला सांगितलं नाही काय करते प्रियंका, विचारलंच नाही. तर मी काय विचारलं नाही तरी मी किती दिवसांनी चालू झाली. हा मग विचारलं नाही तर मग मी काय, माझं चालू झालंय. मग मला जे बोलायचं माझं काम आहे ते मी करत राहणार, विचारू नाही विचारू. तर सर्वात आधी मी एक छोटीशी पेस्ट बनवते, 2 तिखट मिरच्या आहेत आणि थोडेसे 5-6 लसूण पाके आणि थोडस अद्रक, याची मी सर्वात आधी पेस्ट करून घेते. तर अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतलेली आहे. पण आता कृती सुरू करूया. तर एक भांड घेतलंय, त्यात हे जे भिजवलेले पोहे आहेत ते मी घेते सर्वात आधी. किती वेळ भिजवलीस तू? 5-10 मिनिटं. त्याला काय एवढं महिना लागतो, त्याचा थोडासा जर चुराडा करते ना. चुराडा तर तू माझ्या पण काय नाही जाऊ दे. असं नाही पण वाईस वर्ष असतं, झालं काय कोणाचं तर दोघांचं होत आहे ना, मला माहित आहे तू काय म्हणायचं. हो चुराडा तर तू मस्त केलेला आहेस. पण ते काय असं एकाचच नाही हो, दोघांचं होतं. चला आवरा पब्लिक कण काय. अच्छा तर हे झालं आहे आता आपला पोहे. चांगले चिरडून घेतलेत आपण. बॉईल पोटॅटो टाकते, म्हणजे आपले उकडलेला बटाटा स्मॅश केलेला आहे. 3 बटाटे होते, मीडियम साईज छोटे छोटे. नाही 3 पोटॅटो. आवाज होतो इकडे तिकडे लागतो, भांडायला मिंड लागतोच. भांडायला भांडे लागल्यावर आवाज होणारच ना. हो बटाटे टाकलेले आहेत. ह्यात मी थोडा बारीक कापलेला कांदा टाकते, कोथिंबीर. मस्त. आणि याच्यात अजून पण तुम्हाला हवे ते वेजीस तुम्ही टाकू शकता, जसं कॉर्न असेल तर सीझनिंग तर कॉर्न टाकू शकता, गाजर वगैरे. मी आपलं साधं सुद्धा कोणते पण वेजीस टाकू शकते. ही पेस्ट मी टाकते पोशेट, मी हातानेच काढला तर माझा हात चालतो. बरं फुल हात झुंबेल माझा. जाऊ दे आता पण विसरली मी, व्हिडिओ करता करता विसरली चमचा मी काढायला. आता ते ठीक आहे, चालू जाऊ दे. आता पाणी टाकूया, थोडीशी हळद आणि थोडीशी जिरा पूड टाकते. जिरा पूड, ओ सॉरी थोडी बाहेर पडली, थोडी अजून टाकते. जिरा पूडनी चांगली टेस्ट येते. आणि थोडासा गरम मसाला, चवीपुरतं मीठ. आपले सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून झालेत. लाल मिरची पावडर टाकू शकता, चिली फ्लेक्स टाकू शकता, पण मी ग्रीन चिली टाकलंय म्हणून मग मी काही दुसरं टाकत नाहीये. आता आपण हे मिक्स करूया. आणि थोडस मिक्सिंग झालं ना का थोडं टेस्ट करून बघायचं की मीठ वगैरे काय पाहिजे, तर कोणाला स्पायसी पाहिजे तर अजून मिरच्या टाकायच्या, असं करायचं. तर मिक्स करते मी. ज्याला जास्त मिरची लागते त्याला मिरची टाकायची. हो आहे एक सदस्य आमच्याकडे त्यांना जास्त मिरची लागते. तर आपलं कटलेटचं जे मिश्रण आहे ते मी चांगलं मिक्स करून घेतलंय आणि आपल्या टेस्टिंग डिपार्टमेंटमध्ये ते टेस्ट पण झालंय. तर साधारण चव चांगली आहे. मग आपण आता त्याला शिजूया. तर मी थोडंसं पहिले आपण त्याचे गोल आकार करून घेऊ, म्हणजे पॅटीस बनवून घेऊ कटलेट्सचे. वडापाव बनवते का?
आता लांबून तसं येलो येलोच दिसत. थोड तेल लावून घेतलंय मी हाताला असं. मी असे छोटे छोटे कटलेट्स करून घेईन. काय बात आहे, पण इंटरनॅशनल वडापाव डे पण आहे. वा, काही दिवसांनी तो इंटरनॅशनल कटलेट डे पण येईल. चांगली बनव. हो चालेल. असे मी कटलेट्स आता सर्व बनवून घेते. झाले रेडी? हो, कटलेट्स आपले रेडी आहेत. ओके, आता आपण याला एअर फ्राय करूया. एअर फ्रायर मध्ये एअर फ्राय कुठून आणलं? उचलून उचलून नाही आणलं, माझ्या मॉमने दिलंय मला. तर थँक्यू मॉम, थँक्यू आई. आणि आता आपण चला फ्राय करूया. आता आपण याला प्री हीट करूया 5 मिनिट 200 degrees वर. 200 degrees Celsius वर प्री हीट करूया. असं ऐकायला, कारण आपल्या कसं मनामध्ये हांडे हांडे सारखं तेच असतं ना, त्यामुळे माझ्या मना आणि धनामध्ये धनामध्ये धनापुढ मनी ध्यानी हंड्रेड आहेत. पण तू बोलताना 100 100 असं नाही, मी 100 म्हणते. पण काय आता ऐकणाऱ्याला जर हंड्रेड हंड्रेड ऐकूय असं तर काय करणार. आता तर हे 5 मिनिट प्री हीट करून घेते. गॅस कुठे तुझा? गॅस वर तेल बिल टाकून काय ते आपलं करतात? अरे आता थोडं मॉडर्न झाली बाबा. मॉडर्न नाही, आता थोडं 30 जवळ आलेलं तर थोडस हेल्थ कॉन्शियस होतोय. तर आपण कमी ऑइल मध्ये कटलेट्स बनवू आता. पहिले ऑइल खायचं एवढं कुठे खाल्लं एवढं ऑइली आपण खातो तरी का? ठीक आहे चला, आता मी प्री हीट करून परत येते. थोडं हीट झालंय, आपण याला थोडं ब्रशिंग करून घेऊ ऑइल. ओ हो, एकदम गरम झालेलं आहे. मी ब्रश करते ऑइल आणि आपण आता कटलेट्स ठेवूया. फक्त ब्रश करायचं का? फक्त गरम आहे. हो, मग आपल्याला कमी ऑइल मध्ये बनवायचं ना बाबा. बनत? हो, का नाही बनणार. ऑलमोस्ट 20 मिनिट्स ठेवणार आहे आणि मग आपण मध्ये मध्ये मी थोडं ऑइलिंग करेल, अल्टी पल्टी करेल. ओके सॉरी, इथे 20 मिनिट्स तर आपण बघ कसं होते. 160 आणि 200 च्या मध्ये ठरलं म्हणजे ऑलमोस्ट 170 180 असेल तिकडे. उठणार नाही ना बाबा? नाही रे बाबा, आरामशीर होईल, डोंट वरी. लाईट पिटकाने लागत लागतंय ते दिसत नाही. फुटायचं नाही काय करू माणसाला बाबा, फुटायचं पिटायचं काय करूया माणसाचं. माझं एक लग्न नाही झालं ना आता, एवढं किती करायचं. चला काय होणार नाही ना, हे फुटणार भेटणार नाही ना. हो ठीक आहे, आता आपण थोडं याला ऑइल हे करूया. सो 5 5 मिनिट्स नी आपण थोडं ऑइलिंग करून आणि मी थोडं पलटी करेल. थोडस हलकस ब्रशिंग करायचंय फक्त. तर आता परत लावून घेते. परत ते स्टार्ट झालेलं आहे, परत 5 मिनिटांनी आपण चेक करू. झालं का? पण आता परत पलटी करू. आलटी पलटी डिलिशियस. येस, झालं का? हो झालेले आहेत. मी काढून घेते प्लेट मध्ये. तर अशा प्रकारे आपले पोहा कटलेट्स रेडी आहे. तुम्ही तवा फ्राय पण करू शकता. एक्सेस तेल काहीच दिसत नाही याच्यामध्ये. एक्सेस तेल मध्ये तुम्हाला करायचं असेल तर त्याची एक वेगळी चव येईल आणि अशी एक वेगळी चव आहे. थोडं हेल्दी इटिंग आहे. तर तुम्ही मला सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी. आणि जर आवडली तर कॉमेंट करा, नाही आवडली तरी सुद्धा कॉमेंट करा. मी कॉमेंट आवडली मी कॉमेंट सजेस्ट करा. काही सजेशन्स असतील तर द्या, काही आयडियाज असतील तर शेअर करा.
जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओ मध्ये तसं काहीतरी करेल. आणि हे सॉस जे असं रायता फिरवलं आहे तर तुम्ही समजू शकता ते कोणी केलं असेल असं. एक टनल आहे झालं तर त्याचा तो फुल फेल गया वो. तर सांगा मग कॉमेंट मध्ये, लाईक करा, सांगतो कसे झालंय ते. आणि तुम्हाला अजून आमच्याकडून कोणत्या रेसिपीज पाहिजे असतील तर ते पण कॉमेंट करा. काय छान झालंय. एक मिनिट बोलू का, मध्ये मध्ये व्हॉइस हे येत माझी प्लेट ती लोकांना सर्व दाखवपर्यंत त्या सॉस च पर हे झालेलं मस्त झालंय. वा ठीक आहे, आता मी जर असंच पकडून राहिली तर ती प्लेट रिकामी होईल. ठीक आहे तर ओके बाय. आणि आम्ही फेसबुकवर आहोत आम्ही _ खदडे, हेच आमचं सगळीकडे सगळीकडे नाव आहे. तर तिथे सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करा, लाईक करा. आम्ही इंस्टाग्रामवर पण आहोत, आमचे रील्स फॉलो करा, शेअर करा. आणि यूट्यूब चॅनल सुद्धा आमचा फॉलो करा. आणि सबस्क्राईब नसेल केला तर लवकर लवकर सबस्क्राईब करा. ओके बाय.